शिवसेनेचा वर्धापन दिन आता थोड्याच वेळा सुरू होणार आहे. याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी मंत्री उदय सामंतजी आहेत. सामंतजी, आत्ताचा जो वर्धापन दिन असणार आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, काय नेमकं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत? राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक हे मोठ्या संख्येने आलेले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा आमचा वर्धापन दिन होतोय. ज्या शिवसेनेकडे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे, ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे, त्या शिवसेनेचा हा वर्धापन दिन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वप्रथम आपल्यामार्फत मी सगळ्या शिवसैनिकांना, महाराष्ट्रातल्या जनतेनं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्ट्राईक रेट कसा ठेवायचा असतो ते अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे. विधानसभेमध्ये देखील महायुतीतला शिवसेना हा घटक फार मोठ्या ताकदीनं काम करण्याचा आजचा संकल्प करेल आणि महायुतीचंच सरकार विधानसभेच्या निवडणुकीनंतर परत प्रस्थापित होईल. शिवसेनेच्या पोस्टर्सची जोरदार चर्चा आहे. वागानं वाघासारखं राहावं किंवा वागावं, त्याचबरोबर भगवं आहे रक्त आणि गर्वाने सांगावं, हा नेमका टोमणा कोणाला आहे? नाही, टोमणा नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर बॅनर लावल्यानंतर ज्यांना कोणाला दुःख वाटतं त्यांच्यासाठी आहे असं त्यांनी समजून घेऊ नये. ही वस्तुस्थिती आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, शिवसेना कशासाठी स्थापन केली हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं. लाखो शिवसैनिक तयार केले, जीवाभावाचे तयार केले आणि काँग्रेसबरोबर कधी जायचं नाही हा संकल्प आणि शपथ घेऊन ही शिवसेना सुरू झाली. तीच आता उभाठा काँग्रेसच्या सोबत काम करते, काँग्रेसबरोबर ध्येयधोरणं स्वीकारते, काँग्रेसचीच ध्येयधोरणं स्वीकारते. म्हणून एक जी शिवसेना आहे जी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे त्याचा वर्धापन दिन आहे आणि दुसरी काँग्रेसमध्ये झालेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दुसरीकडे याच वर्धापन दिनांवरती संजय राऊतांनी देखील सकाळी टीका केलेली आहे. गद्दारांच्या छाताडावर बसून वर्धापन दिन साजरा करणे खरं तर हक्क नाहीये त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा. वरळीच्या डोममध्ये सगळे डोम कावळे जमणार आहेत असं देखील ते म्हटलेले आहेत. काय नेमकं उत्तर असणार? मला असं वाटतं की मागच्या वर्षीचा याच तारखेचा पेपर यावर्षी पुन्हा छापलेला आहे. मागच्या वर्षी देखील हेच होतं, छाताडावर उभे राहणार, छाताडावर काहीतरी अजून करणार. मला असं वाटतं की आज चांगल्या दिवशी चांगलं बोललेलं चांगलं. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेब करतायत, आमची शिवसेना करते. त्याच्यामुळे आज आमच्या दृष्टीनं चांगला दिवस आहे, आम्हाला प्रेरणा देणारा दिवस आहे. आणि ज्यांना हे खुपतंय, ज्यांना हे सलतंय, ते अशा पद्धतीचा आकांडांडव करतायत स्वतःच्या पोटशोळामुळे. विधानसभा तोंडावर आहेत. या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री काय नेमकी मोठी घोषणा करणार, कार्यकर्त्यांमध्ये कशी एक ऊर्जा त्यामध्ये देणार आहे? माननीय मुख्यमंत्री हे शिवसैनिकांना ऊर्जा देणारंच एक नेतृत्व आहे. सकाळी उठल्यापासून रात्री पहाटेपर्यंत कार्यकर्त्यांमध्येच ते असतात, लोकांमध्येच असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं शिवसैनिकांना ऊर्जा मिळतेच, परंतु आजच्या भाषणातनं, आजच्या त्यांच्या उपस्थितीमधनं विधानसभा कशी जिंकायची ही ऊर्जा देखील शिवसैनिकांना मिळेल आणि महायुतीचं सरकार आणण्यामध्ये शिवसेना अतिशय ताकदीनं काम करेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जय देसाई साहेब, मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.